लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. दुसरीकडे उमेदवारांनी स्थानिक पातळीवर प्रचाराचा धडाका लावला. कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यात मुख्यत्वे लढत पाहायला मिळणार आहे. बाबाजी पाटील यांच्या रूपाने तब्बल 33 वर्षांनी या मतदारसंघाला स्थानिक उमेदवार मिळाले. विविध संस्था आणि संघटनांमध्ये मानाची पदे भूषवणाऱ्या बाबाजी पाटील यांना अग्निकुल समाजाचाही पाठिंबा आहे. त्यांनी मतदारांची थेट भेट घेण्यावर भर दिलाय. अनेक संघटना आहेत, त्याच्यानंतर रिपब्लिकनमधील बऱ्याचशा संघटना त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आता फक्त 8 दिवस बाकी आहेत ना, 8 दिवसामध्ये मी प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन नमस्कार करून प्रचाराची धुरा सांभाळत आहे. जास्त रॅल्या बिल्या काढणे उचित होत नाही, का तर रॅल्या जास्त काढल्या की नंतर ट्रॅफिकचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो आणि एकदा 10-15 मिनिटांसाठी ट्रॅफिक झाली तर ती 4-4, 6-7 तास चालतं. म्हणून जास्त रॅल्या वगैरे न काढता प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधून घरोघरी जाऊन त्यांना नमस्कार करून विनंती करून मत द्या आणि जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे आणि होईल अशी मला अपेक्षा आहे. महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे सध्या तरी त्यांचे पारडे जड दिसत आहे. 29 तारखेला मतदान असून 23 मे रोजी